नमस्कार मैत्रिणींनो, मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. तर जे कोणी तुम्ही लोक माझ्यावर प्रेम करत आहात, जे माझे रोज व्हिडिओ बघत आहात, जे मला छनछन कमेंट करत आहात, त्यांचे खूप 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 धन्यवाद. मी तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर देत असते. अशा कमेंटला मी उत्तर देत नाही की त्याला मी लगेच काही करू शकत नसते. अशा कमेंटला फक्त मी उत्तर देत नाही, किंवा ज्या कमेंट जो व्हिडिओ असतो आणि त्याच खाली तीच कमेंट असते की ताई ह्याचं काय करू, तर त्या कमेंटचं मी उत्तर देत नाही. तर ज्या कमेंटची मी उत्तर देत नाही त्यांनी राग येऊ देऊ नका आणि कसंही वाटेल तसं त्याच्याखाली लिहू नका. त्याच्यामुळं कारण मी मला प्रत्येकाची काळजी, आज तुम्ही माझं कुटुंब आहात, तुमची मला काळजी आहे. पण तुमची अचानक कुठलीही गोष्ट कोणत्याही उपायानं, तुम्ही जर 10-20 वर्ष त्याच प्रॉब्लेममध्ये असाल तर अचानक एक उपाय सांगून त्याच्यातनं तुम्ही मुक्त होणार नाही आहे. हे लक्षात घ्या प्रत्येकानं. ज्यावेळी तुम्ही मला म्हणताय ना की ताई तुला कंटाळलो आम्ही कमेंट करून, तू ह्याचं उत्तर देत नाही, तर ते उत्तर देण्यासारखं नसतं. म्हणून मी त्याचं उत्तर देत नसते. किंवा जे व्हिडिओमध्ये असतं तोच तुम्ही प्रश्न केला तर त्याचं उत्तर मी देत नसतो. बाकी सगळ्यांना तुम्ही विचारा की तुमच्या कुठल्याही प्रश्नाची मी उत्तरं देत नाही. जे लिगली असतात, जे व्यवस्थित असतात, त्या प्रश्नांची मी व्यवस्थित उत्तरं देत असते. तर कुणाला राग आला असला तर सॉरी, पण मी अशा प्रश्नांची नाही उत्तर देऊ शकत की मी एका मिनटात त्या गोष्टीचं काही करू शकेल. म्हणजे तो होऊन देऊगिरी पण आहे उगाच काहीतरी तुम्हाला सांगणं की हां असं कर म्हणजे तुझं ते लगेच तसं, असं कधी होत नाही. असं कुठल्याही उपायानं तुमच्या 20-20 वर्षाचे, 10-10 वर्षाचे प्रॉब्लेम एका मिनटात सुटणार नाही आहेत. त्यामुळे या गोष्टी लक्षात घ्यायचा. बाकी हसून खेळून जगा, हसत जगा, मस्तपैकी जगा. आणि एस एच ज्योतिष कट्टाला मी साईबाबांचं रिडिंग करत आहे, कार्डांचं. तुम्हाला मी परवा पण सांगितलं की या कार्डाचं रिडिंग मी करत आहे. रोजचं राशी भविष्य त्याच्यावर मी सांगत आहे. मधनं वेगळे विषय पण घेत आहे. तर जरूर जरूर एस एच ज्योतिष कट्टाला भेट द्या. मी स्वतः ह्याचं रिडिंग सांगत आहे आणि 1001% रोजचं रिडिंग खरं ठरत आहे. त्याच्या खालच्या जाऊन तुम्ही कमेंट वाचा. आणि मला स्वतःलाही अनुभव येत आहे, जे जे माझ्याजवळ येतं सगळ्यांना अनुभव येतो की साईबाबा बरोबर आपल्याला उत्तरं देत आहेत आपल्या रोजच्या जीवनासाठी. किंवा तुम्ही तुमचे प्रश्नही त्याच्यावर टाकू शकता. तुम्हाला काय हवं आहे, काय नको आहे, मी त्याचं रिडिंग दुपारचं करत असते. तर चला आज परत एकदा आगळा वेगळा विषय घेऊन मी तुमच्यापाशी आली आहे. म्हणजे डायबिटीस रुग्णांना हे पदार्थ खाल्ले तर कधीही रक्तातली साखर त्यांची वाढत नाही किंवा आहे ती कंट्रोलमध्ये राहते. कारण शुगर हा एक असा आजार झालेला आहे की आत्ताच्या 70% जनतेला, मग ती स्त्री असो पुरुष असो, अक्षरशः जन्मलेल्या मुलांनासुद्धा, 1-2 महिन्याच्या मुलांनासुद्धा शुगर आहे. आपल्याकडे तशा कमेंट्स आहेत. म्हणून मी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे की लहान मुलांपासून ते 40 नंतर तर अगदी हमखास सगळ्यांना शुगर होतच आहे. काय माझ्याही घरात शुगरचे पेशंट आहेत, त्याच्यामुळं मला माहीत आहे की शुगर ही अगदी म्हणजे नाही का आपल्या सर्दी खोकल्यासारखा आजार शुगर झाला आहे. पण शुगर भीती घालण्याचा विषय नाही, पण काळजी घेण्याचा विषय नक्की आहे. तुम्ही जर शुगरमध्ये काळजी घेतली तर तुम्ही तुमचं व्यवस्थित जेवढं आयुष्य आहे, भले 100 वर्षाचं आयुष्यसुद्धा तुम्ही व्यवस्थित जगू शकता. पण त्याच्यासाठी काळजी घेणं महत्त्वाचं आहे, योग्य आहार घेणं महत्त्वाचं आहे, योग्य झोप घेणं महत्त्वाचं आहे, योग्य औषधं घेणं महत्त्वाचं आहे आणि मानसिक टेन्शन न घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर ज्यावेळी तुम्हाला शुगर असती त्यावेळी जर तुम्ही मानसिक टेन्शन घेत असाल तर त्यावेळी तुमच्या शुगरची लेवल वाढत असती. म्हणून कधी पण डॉक्टर लोक शुगरच्या पेशंटला, माझा व्हिडिओ मोठा होणार आहे, ज्यांना पुढं जाऊन बघायचा त्यांनी बघा, तर ज्यावेळी शुगरच्या पेशंटला सांगतात डॉक्टर की बाबा तू आता काळजी घे किंवा तू टेन्शन घेऊ नको, तर त्याच्यामागचा हाच हेतू असतो की शुगरच्या पेशंटमध्ये साखरची लेवल टेन्शननं वाढत असते. त्यामुळं तुम्ही फ्री माइंड राहत जा, हसत खेळत जगत जा, जेवढं जीव आणि स्वीकार करा मला डायबिटीस. नवीन नवीन काय होतं, प्रत्येकाची गोष्ट, प्रत्येक पेशंट मी असा बघितलेला आहे की नवीन शुगर होती त्यावेळी त्यांना ते मान्यच नसतं मला शुगर झाली म्हणून. माझ्या खानदानात कुणाला नाही मला कशी झाली, तो डॉक्टर वेडा असेल, हा डॉक्टर वेडा असेल. डॉक्टर कधी वेडा नसतो, तुमच्या रक्तात जे निघतं ते सांगत असतात. त्याच्यामुळं पहिला स्वीकार करा, सगळ्यात मोठी गोष्ट मला डायबिटीस आहे ह्याचा स्वीकार करा. आणि हा आजार मला आयुष्यभर घेऊन जायचा आहे. कुणी तुम्हाला काहीही सांगो, कितीही बोंदेगोरी करो की या औषधानं आयुष्यभराचा डायबिटीस निघून जातो, असं कोणतंही औषध नाही आहे की आयुष्यभरासाठी तुमचा डायबिटीस निघून जाईल. तुम्हाला डायबिटीसची गोळी ही घेतली पाहिजे. जे लोक गोळ्या घेणार नाहीत किंवा जास्त दिवस अंगावर काढतील त्यांना रोजच्या रोज इंजेक्शन घेतलं पाहिजे. नाहीतर मग ते अनाहक, म्हणजे एक तुमचं शरीर ह्याचं होऊन जाणार सगळं की
बाद होऊन जाणार त्या शुगरनं शुगरनं शुगरनं. तुमचं आयुष्य असेल तेवढं तुम्ही न जगता उगाच तुम्हाला दुसरे काहीतरी पर्याय मी भीती घालते असं नाही आहे, हे सत्य आहे. जी लोक औषध पाणी घेत नाहीत त्या लोकांना पुढं बऱ्याच गोष्टींना तोंड द्यावं लागतं हे ज्या त्या पेशंटला माहीत असेल किंवा आपल्या आपल्या डॉक्टरांचा नक्की सल्ला घेतो मी की बाबा असं असं काय होईल आम्ही गोळ्या औषधं नाही घेतली तर. तर आज गोळ्या औषधांचा विषय नाही माझा, तर आजचा विषय माझा तुमच्यासाठी आहे की तुम्ही काय खाऊ शकता काय खाऊ शकत नाही. काय रे आणि सॉरी लाईट गेली होती. तर तुम्ही काय खाऊ शकता काय खाऊ शकत नाही याविषयी किंवा तुम्ही तुमची योग्य आहाराची काळजी कशी घेऊ शकता, त्याच्यातनं तुम्ही कसे आनंदी राहू शकता, कसे बिना टेन्शन राहू शकता, कशात आनंद शोधा. डायबिटीस म्हणजे काय आपल्याला अगदी हे नाही आहे असं, म्हणजे मनाचा स्वीकार जर केला, जर जसं मी तुम्हाला सांगते आपण काळं आहे गोरं आहे जाड आहे कसाही स्वीकार करा, तसाच हाही आजार असा आहे की तो आपल्याला शेवटपर्यंत न्यायचा आहे, त्याच्यामुळे त्याचा स्वीकार करा. जे बाउंड्रीवर असतात जेव्हा डॉक्टर सांगतात बाबा तुम्हाला तुम्ही जर याच्यापेक्षा जास्त पुढं तुमची शुगर गेली तर तुम्हाला गोळी घ्यावी लागेल, त्या लोकांनी तर जरूर जपा, म्हणजे तुम्हाला औषधाच्या अधीन जावं लागणार नाही हे लक्षात घ्या. आता मी तुम्हाला सांगते की काय खाऊ शकता तुम्ही किंवा क्या कशा प्रकारचं आयुष्य तुम्ही जगू शकता खाण्याच्या बाबतीत की तुम्ही तुमची शुगर कंट्रोलमध्ये राखू शकता. त्याच्यासाठी ही लोक फूडी असतात, म्हणजे ज्यांना डायबिटीस होतो ना ती लोक फूडी असतात, म्हणजे आवडतं त्यांना खाण्याची आवड असते आणि त्याच लोकांना नेमकं डायबिटीस होतो, त्यामुळं तिथंच त्यांचं निम्म खच्चीकरण होतं मनाचं की बाबा मला हे आवडतं आता मी हे खाऊ शकत नाही. तर तुम्ही त्याच्याकडे पॉझिटिव्ह दृष्टीनं बघायला सुरुवात करा. अरे मला जगायचं आहे, माझ्या शरीरासाठी ते योग्य नाही, ते मला आवडत नाही. बिंधास्त त्या ॲटमला, ज्या ॲटमनं तुमची शुगर वाढणार आहे ना त्या ॲटमला बिंधास्त मनातल्या मनात 100 वेळा म्हणत जा मला हे आवडत नाही. भले तुम्हाला जिलबी आवडत असो तुम्ही लगेच म्हणायचं मला जिलबी आवडत नाही, जिलबी माझ्यासाठी विष आहे, साखर माझ्यासाठी विष आहे, त्याच्यामुळे माझं आरोग्य बिघडणार आहे. म्हणजे मी माझ्या मिस्टरांना सुद्धा कधीही हातानं काही गोड देत नाही आणि दरवेळी त्यांना मी सांगत असते त्यांनी मला मागितलं तर हे विष आहे आणि हे विष मी तुम्हाला माझ्या हातानं कसं देऊ, तुम्ही तुमच्या हातानं खा, तुम्हाला तुमची तब्येत नाही जपायची. तर या प्रकारची तयारी घरातल्यांनी पण करा, कारण ही माणसं नाही ऐकत मला माहीत आहे, घरातल्यांनी पण करा आणि स्वतः पेशंटनं करा की बाबा हे विष आहे, साखर हे विष आहे माझ्यासाठी आणि मला जगायचं आहे माझ्या मुलाबाळांसाठी, मला जगायचं आहे स्वतःसाठी, त्यामुळे मी साखरेला हात लावणार नाही. क्रेवी होऊ शकते जास्तीत जास्त तुम्हाला थोडंसं जेवण झाल्यावर म्हणा काय म्हणा अशी साखर खाऊ वाटू शकते, त्यावेळा तुम्ही एखादी खडी साखर एखादी लेमनची गोळी एखादी गोळी अशी अर्धी अर्धी तुकडा तुकडा, म्हणजे क्रेवी झाले तुम्हाला खूप सारं म्हणून तुम्ही वाटीवर खीर खाल श्रीखंड खाल वगैरे असं करू नका. तर त्या ज्यावेळी तुम्हाला आत्मभावना होतात की आत्ता आपल्याला साखरेची गरज आहे त्यावेळी तुम्ही एखादी लेमनची गोळी खात जा, कोणतीही चोखून खाणारी गोळी खात जा की ज्यात शुगरचं प्रमाण कमी येऊ शकतं, किंवा खडी साखरेचा एक छोटासा खडा खात जा. पण ज्यांची शुगर लो होती त्यांनी मात्र कायमस्वरूपी जवळ साखर ठेवत जा, लेमनच्या गोळ्या ठेवत जा. कधीही तुम्हाला चक्कर मळमळ उलटी वाटली तर लेमनची एखादी गोळी चोखत जा आणि त्याच्यातनं पाणी पिऊन तुम्ही बाहेर येत जा. त्यामुळे साखर वाढलेली असो कमी असो प्रत्येक पेशंटकडं लेमनची गोळी किंवा साखर ही अत्यावश्यक आहे की ज्यावेळी तुम्हाला चक्कर मळमळ उलटी काहीही जाणवेल त्यावेळी तुम्ही एखादी लेमनची गोळी किंवा एखादा खडी साखरेचा खडा चघळून पाणी पिऊ शकता. ही झाली आपली कायमची तयारी जी तुमच्याबरोबर रोज पाहिजे. आता तुम्ही रोज आहार काय घेऊ शकता ह्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगते. तर शुगरच्या पेशंटसाठी नाही सगळ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की घरगुती बनवलेला स्वच्छ आहार तुम्ही घेणं. पण आता हे काही लोक बाहेर कामावर असतील, बाहेर गावी राहत असतील, बाहेर हॉटेलमध्ये खावं लागत असेल, तर त्या लोकांनीसुद्धा स्वतःची काळजी तिथं हॉटेलमध्ये सुद्धा कशी घेऊ शकता किंवा घरी रोज राहणाऱ्यांनी कशी घेऊ शकता खाण्याची काळजी हे तुम्हाला मी आता सांगते. तर सगळ्यात आहाराची योग्य पद्धत आहे नियंत्रित ठेवण्यासाठी की घरातलं स्वच्छ साधं जेवण रोजच्या रोज जेवणं, फक्त साखर खाऊ नये. बाकी तुम्ही रोजच्या पदार्थात सुद्धा सगळ्यात साखर आहे, आपल्या पाण्यात सुद्धा साखर आहे, त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट खाताना जर तुम्ही कंट्रोलमध्ये खाल्ली तर तुम आणि औषधं व्यवस्थित घेतली तर शुगरचा कसलाही त्रास कधीही आयुष्यभर होत नाही. आणि न साखर वाढण्याच्या पदार्थांकडे जास्तीत जास्त लक्ष द्या, जास्तीत जास्त जीवनशैलीवर आपल्याकडे लक्ष द्या. तर महत्त्वाची काळजी की या लोकांनी साखरेची पातळी नियंत्रणात ठेवायची असेल तर दुपारच्या जेवणाची अतिशय व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं आहे. सकाळचा नाश्ता तुम्ही केला, पोहे उपीट काही तुमचं जे असेल ते एक डिशभर खाल्लं, एखादं फळ खाल्लं, जर तुमची शुगर 300-400 पुढं नसेल, तुम्हाला डॉक्टरांनी सल्ला दिला असेल तू फळ खाऊ शकतोस, तर तुम्ही एखादं फळ आणि काही उपीट पोहे शिरा वगैरे खाऊ शकता. तुम्ही बिनसाखरेची चहा बिनसाखरेची कॉफी घेऊ शकता तुम्ही.
तर दुपारच्या जेवणाची जास्तीत जास्त काळजी घ्यावी. आहारात या गोष्टींचा समावेश करावा म्हणजे त्यामुळं तुमचे आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते. दुपारच्या जेवणावर भर द्या सगळ्यांनी, हे लक्षात घ्या. तर भात तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की या पेशंटला बळन भात आवडत असतो आणि भात हा शुगरला, ज्या लोकांच्या शुगर लेवल 1, 2, 3, 4 आहेत त्याच्यात, त्यामुळे ज्या लोकांची शुगर जास्त प्रमाणात असते त्यांना भात न खाणं हा सल्ला डॉक्टर देतात. ज्यांना भात न खाणं हा डॉक्टरांनी सल्ला देऊन सुद्धा जर तुम्ही भात खात असाल तर तुम्ही थोडा थोडा भात कमी करायला सुरुवात करा. एकदम भात कमी करणं कुणालाही सोपं नसतं ज्यांना भात आवडतो, त्यामुळे तुम्ही थोडा 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 भात करा सुरुवात करा. आणि त्यातनंही नाही तुमची इच्छा होत की नाही भात खाल्ल्याशिवाय मी जगू शकत किंवा नाही भात खाल्ल्याशिवाय माझं जेवण पूर्ण होऊ शकत, त्यावेळी तुम्ही 2-3 चमचे भात जरूर खात जा. म्हणजे मन मारून तर जगायचं नाही पण स्वतःवर लक्ष देऊन जगायचं ही मनाची तयारी करा. त्यामुळं थोडासा भात तुम्ही खाऊ शकता. त्याचबरोबर हळूहळू कमी करून तुम्ही थोडासा भात खाऊ शकता. दुपारच्या जेवणात चपाती ठीक आहे, चपाती घेणं योग्य आहे. त्याच्यामुळं दुपारच्या जेवणात कायमस्वरूपी तुम्ही चपाती घ्या, बाजरीची भाकरी घ्या. जोंधळा गोड असतो म्हणून ज्या लोकांना, आता प्रत्येकच डायबिटीसच्या लोकांना भाकरी खाऊ नका ज्वारीची असं डॉक्टर सांगत नाही. जे तुमचा टाईप आहे डायबिटीसचा त्याप्रमाणे बघा की तुम्ही ज्वारीची भाकरी खायची आहे का नाही सांगितली आहे तुम्हाला. ते नाचणीची भाकरी, ज्वारी ह्याचं प्रमाण, म्हणजे चपाती बाजरीची भाकरी ह्याचं प्रमाण जास्त असावं. आणि जर तुम्हाला टाईप 2 तुम्ही नसाल तर तुम्ही 1 अजून असाल तर तुम्ही ज्वारीची भाकरीसुद्धा खाऊ शकता आपल्या आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानं. त्याचबरोबर तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये मूग, वाटाणा, हिरवा वाटाणा, चवळी, मसूर, मटकी ही कडधान्य जरूर खावी. ज्यांना आपण मोड आणत नाही ती कडधान्यसुद्धा तुम्ही दुपारची खाल्ली तरीही चालू शकतात. म्हणजे आपल्या भाज्यांच्यासाठी सांगते तुम्हाला, बटाटर आणि रताळा यांचा त्याग करावा, हे कमीत कमी खावं. कारण हे पिष्टमय पदार्थ आहेत, त्याच्यामध्ये स्टार्च असतो, त्यामध्ये साखर निर्माण होती, ती आपल्यासाठी योग्य नाही. सर्व प्रकारच्या पालेभाज्या तुम्ही खाऊ शकता, सर्व प्रकारच्या. सगळ्यात हेल्दी आहे ना कडधान्य, मोड आलेलं धान्य आणि पालेभाज्या, यांच्यासारखा दुसरा कुठलाच आहार नाही. त्यामुळे कडधान्य तुम्ही सगळी खाऊ शकता. आता सुक्या भाज्यांमध्ये तुम्हाला काय काय खावं असं मी सांगते किंवा आहारशास्त्र सांगतं तुम्हाला. तर सुक्या भाज्यांमध्ये तुम्ही भेंडी खाऊ शकता, कारलं खाऊ शकता, दुधी खाऊ शकता, फ्लॉवर खाऊ शकता, बीन्स खाऊ शकता, मशरूम खाऊ शकता, सिमला मिर्च खाऊ शकता, वाटाणे खाऊ शकता, गाजर खाऊ शकता, कोबी खाऊ शकता, फ्लॉवर खाऊ शकता. या उत्तम भाज्या आहेत फळभाज्यांपैकी. पालेभाज्यांमध्ये मेथी, चाकवत, पालक, करडई, ज्या जेवढ्या पालेभाज्या आहेत आपल्या त्या सगळ्या पालेभाज्या तुम्ही खाऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे कुठल्याही पालेभाजीला आणि कुठल्याही कडधान्यांना. जेवणात कोशिंबीर असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही जेवताना कायमस्वरूपी कांदा, टॅमॅटो, काकडी, बीट या गोष्टी घेऊ शकता किंवा थोडासा एक उकळी आणलेला कोबी हा तुम्ही कच्चा खाऊ शकता. या सगळ्या जेवढ्या गाजर, पालकला सुद्धा आपण छानपैकी, मी तुम्हाला कधीतरी रेसिपी दाखवील, पालकला सुद्धा लांब लांब चिरा पाडून एकच उकळीतनं गरम पाण्यातनं काढून त्याच्यावर जर तिखट मीठ वगैरे आपण लिंबू पिळलं तर पालक सुद्धा सुंदर लागू शकतो. तर अशा प्रकारच्या, म्हणजे कोशिंबीर तुमच्या जेवणात दुपारच्या वेळी असणं अतिशय महत्त्वाचं आहे. मधुमेही लोकांना प्रथिनांची अतिशय गरज असते आणि हे सगळे प्रथिनांचं किंवा प्रोटीनचं प्रमाण सगळ्यात जास्त आपल्याला मिळतं ते डाळींमध्ये. त्यामुळं डाळ ही रोज एक वाटी खाणं हे सगळ्यात गरजेचं आहे प्रथिनांच्या. कारण शरीरातल्या या ही काही घटक मारली जातात शुगर जेव्हा वाढलेली असते आपल्याला किंवा त्या गोळ्या औषधांनी. त्यामुळं आपल्याला हे सगळे आहार आपल्या शरीरात जाणं महत्त्वाचं आहे. त्यामुळं डाळ ही आपल्या शरीरात जाणं अतिशय महत्त्वाचं आहे. डाळ ही सगळ्यात जास्त प्रोटीन भरलेली आहे आणि ते अत्यावश्यक आहे. तर हरभरा डाळ, उडदाची डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, राजमा, छोले, हरभरे हे सगळे तुम्ही घटक खाऊ शकता. आता ज्यांचा जशी तब्येत असेल त्याप्रमाणे, जे वेट न गेन असतील, ज्यादा वेटचे असतील, त्यांना डॉक्टर सांगणार की बाबा तू छोले खाऊ नको, हरभरा खाऊ नको, राजमा खाऊ नको, तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण एक सर्वसाधारण शुगर ज्यांची 200-300 आहे त्या लोकांना हे सगळं व्यवस्थित प्रकारे चालू शकतं. आता मोड आलेली कडधान्य जेवणात असणं अतिशय आवश्यक आहे. आता सकाळी जर तुम्ही एखादी पालेभाजी, गरगटी पालेभाजी पालकची आणि एखादं जर उसळ खाल्ली तुम्ही, तर संध्याकाळी तुम्ही मोड आलेले धान्य खाऊ शकता किंवा फ्लॉवरचा रस्सा, वांग्याचा रस्सा वगैरे असं
तुम्ही खाऊ शकता। तर मोड आलेली कडधान्य सुद्धा म्हणजे तुम्हाला मी दोन आहार पत्रक देणार आहे की एक रोज बायकांना आपल्याला जो प्रश्न पडतो रोज काय करू त्याच्यासाठी करणार आहे आणि एक डायबिटीससाठी करणार आहे, तर त्यामुळे तुम्ही तुमच्या घरच्यांची त्या प्रकारे काळजी घेऊ शकता। तर मोड आलेली कडधान्य यांचा समावेश जेवणात केलाच पाहिजे, कारण मोड आल्यामुळं त्याच्यातलं स्टार्चचं प्रमाण कमी होतं आणि ते जास्त हेल्दी होतात। त्याच्यामुळं मोड आलेले कडधान्यांमध्ये तुम्हाला ज्यावेळी छोटीशी भूक लागती, डायबिटीसच्या लोकांनी दर 2-3 तासानं काही ना काही खात राहणं हे गरजेचं आहे। त्यामुळं जर तुम्ही बाहेर कामाला असाल तर कुठं भडंग, चिवडा, फरसाण अशा गोष्टी जवळ ठेवत जा, मारीचा बिस्किटचा पुडा या गोष्टी जवळ ठेवत जा आणि दर 2-3 तासानं काही ना काही त्या पोटाला भूक लागो अगर न लागो शरीराला आत काम पाहिजे म्हणून दर 2-3 तासानं छोटू छोटूसा नाश्ता करत राहायचा असतो। मग त्यावेळी सुद्धा तुम्ही जर घरात असाल आता किंवा डब्यात तुम्ही जर घेऊन जाऊ शकत असाल तर असे मोड आलेली धान्य तुम्ही थोडीशी घेऊन त्याच्यावर कांदा, टॅमॅटो, लिंबू पिळून तिखट थोडंसं मिरची किंवा तिखट घालून हे मस्तपैकी खाऊ शकता, छान लागतं। कुणाला कच्चं आवडत नसेल तर थोडीशी उकळी घेऊन थोडंसं शिजवून हेही तुम्ही चारच्या नाश्त्याला वगैरे खाऊ शकता। अतिशय हेल्दी आहे तुमच्यासाठी मोड, सगळ्यांसाठीच आहे मोड आलेली धान्य ही कायमस्वरूपी खावी। याच्यामुळं फायबरचं प्रमाण रक्तातलं वाढतं आणि साखरेचा प्रभाव कमी होतो त्याच्यामुळे, त्यामुळं कडधान्य जरूर खावीत। आता जर तुमचं वजन कमी असेल तर आणि जर तुमचं योग्य प्रमाणात वजन कमी असेल तर तुम्ही नॉनव्हेज मस्तपैकी खाऊ शकता। वजन जर तुमचं तुमच्या हाईटपेक्षा ज्यादा असेल 20-30 किलो, कारण 2 प्रकारचे पेशंट डायबिटीसमध्ये येऊ शकतात आणि अगदी 80% पेशंट असे असतात की त्यांचं वजन जास्त आहे आणि 10% पेशंट असे असतात त्यांचं वजन कमी आहे। तर ज्यांचं वजन कमी आहे ती लोकं नॉनव्हेज खाऊ शकतात, म्हणजे रोजच्या रोज 2-1 तुम्ही खाऊ शकता, चिकन खाऊ शकता, फिश खाऊ शकता। हा ज्यांना नॉनव्हेज लागतं त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचा वापर तुम्ही करू शकता, त्याच्यातनं तुम्हाला काहीही अपाय होणार नाही। पण ज्यांचं वजन जास्त आहे त्या लोकांनी जर तुम्हाला एग्स खायचे असतील तर त्यातला पिवळा भाग खाऊ नका, नुसता व्हाईट भाग खावा, म्हणजे तुम्हाला त्यातनं वजन वाढण्याचं प्रमाणाकडे तुम्ही जाणार नाही। तुम्ही फिश खाऊ शकता, तुम्ही चिकन खाऊ शकता, पण हे सगळं प्रमाणबद्ध, म्हणजे आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा। ज्यांचं वजन जास्त आहे त्यांनी आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा खाऊ शकता। आणि अंडी जरी तुम्हाला रोज खायची असली तर त्यातला पांढरा भाग खावा, पिवळा भाग तुम्ही खाऊ शकत नाही। चिकन खा, कुठलीही गोष्ट, कुठलीही गोष्ट असो ती प्रमाणात खा। म्हणजे तुम्ही डायबिटीस होण्याआधी जर तुम्ही एखादं चिकन घेतलं समजा किंवा फिश घेतला समजा, जर त्याचे 5-6 पीस खात असाल तर आता तुम्ही 2 पीस खात जा, तुमच्या शरीराला हवं ते त्याच्यातनं मिळेल, पण तुम्हाला जे आतनं नॉनव्हेजची क्रेवी होती खावं वाटतं तेही त्याच्यातनं तुमचं शांत होईल। प्रत्येक गोष्ट खावा, मनाला शांत करा, जिभेला शांत करा, पण प्रमाणात, प्रत्येक गोष्ट प्रमाणात करा। दुसरी गोष्ट, दूध पनीर खाऊ शकता। दूध पनीर याच्यामध्ये प्रोटीन्स आहे, कॅल्शियम आहे, त्याची सगळ्यांच्या शरीराला महत्त्वाची। हा वजन तुमचं ओव्हरवेट असाल तुम्ही तर ते तुम्ही डॉक्टरांना विचारून त्यांच्या सल्ल्यानं घ्या, पण मी या मताची आहे की दुधानं कधीही वजन वाढत नाही, पनीरनं कधीही वजन वाढत नाही, यात फक्त प्रोटीन कॅल्शियम आहे, त्यामुळे ह्याचा वजनाशी काही एक संबंध नसतो। वजनाचा संबंध सगळ्यात मोठा गोडाशी येऊ शकतो आणि मैद्याशी येऊ शकतो, मिठाशी येऊ शकतो, साखरेशी येऊ शकतो। त्याच्यामुळे या गोष्टी टाळून बाकी तुम्ही सगळं खाऊ शकता, म्हणजे दही खाऊ शकता, ताक खाऊ शकता, दूध पिऊ शकता, पनीर खाऊ शकता, हे सगळं तुम्ही खाऊ शकता योग्य प्रमाणात। दुसरी गोष्ट, आता प्रोटीन्स पावडर भरपूर प्रमाणात निघालेले आहेत डायबिटीससाठी, फ्री शुगरच्या पावडर भरपूर आहेत प्रोटीन, त्यातनं 2 चमचे पावडर तुम्ही एक वेळी दिवसातनं दुधातनं ग्लासभर दुधातनं घेतली तर तुम्हाला दिवसभराला लागणारे प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स सगळं त्याच्यातनं तुमच्या शरीराला पोषक असतं आणि गरज आहे। आपण मी जरी तुम्हाला एवढा सगळा आहार सांगितला तरी प्रत्येकच वेळी प्रत्येकच व्यक्तीला हे सगळं खाणं शक्य नसतं, मग त्यावेळी ती पावडर तुम्हाला हेल्दी राखण्यासाठी किंवा जो शुगरमध्ये अशक्तपणा येतो, कधी कधी हातपाय कापतात, कधी चक्कर येते, कधी उलटी येते, किंवा बरेच प्रकार, कधी धडधड वाढती, असे बरेच प्रकार पेशंटमध्ये होतात, तर त्याच्यासाठी हातापायाला गोळे येतात, गोळे दुखतात, किंवा अचानक एखादा गोळा मांडीतनं वर सरकतो, पाठीतनं सरकतो, किंवा असा दानकदा हात, मनगटळ, हाताचे पोटऱ्या किंवा पायाच्या पोटऱ्या अशा गोष्टी ज्यांच्या सतत दुखत असतात त्यांच्या अंगात का अगदी
100% प्रोटीन्स विटॅमिन्स मिनरल्स सगळ्यांची कमतरता असते, त्यामुळं या लोकांनी प्रोटीन्स पावडर घेणं अतिशय गरजेचं आहे. पेशंट कोणताही असो, मी सांगते 30 नंतर लेडीजसाठी ज्या पावडरी आहेत त्या, आणि ज्यांना शुगर असेल त्यांनी शुगरसाठी ज्या नवीन पावडरी निघालेल्या आहेत सगळ्या प्रोटीनच्या, त्या विदाऊट शुगरच्या ज्या पावडरी आहेत त्या रोजच्या रोज 2 चमचे दुधातनं किंवा पाण्यातनं घेणं अतिशय गरजेचं आहे. शरीराला पोषक द्रव्य मिळतात. त्याचबरोबर तुम्ही मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या वारंवार 1 महिन्यानं वगैरे 15 दिवस किंवा 1-1 दिवस मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या जरूर घेत जा. लेडीज असो, जेंट्स असो, डायबिटीस असो नसो, कारण कॅल्शियम आणि मल्टीव्हिटॅमिन हे शरीरासाठी डी जीवनसत्वाची एक गोळी आठवड्यातनं एक ही अतिशय गरजेची आहे. तर या सगळ्या गोष्टी आपल्या डॉक्टरांची योग्य सल्ला घेऊन तुम्ही घेत जा. तुमच्या डॉक्टरांना तुम्ही सांगत जा, मला हा त्रास होतो, तो त्रास होतो, त्यामुळे डॉक्टर तुम्हाला देतील. लेडीज लोकांनी अगदी अवश्य या गोळ्या घेत जा. तुमच्या इथं जर सरकारी दवाखाने असतील तर सरकारी दवाखान्यात जा, अतिशय उत्तम आणि 5 रुपयात आपल्याला गोळ्या मिळतात. त्या सगळ्या गोळ्या आपल्या शरीरासाठी अतिशय चांगल्या आहेत. आता एक वेगळी माहिती म्हणजे, माहिती आहे सगळ्यांना तरीसुद्धा, सरकारी दवाखान्यामध्ये शुगर चेक केली जाते. ज्यांची परिस्थिती नसेल, ज्यांना काही प्रॉब्लेम असतील किंवा तुम्ही वार्धक्यात असाल, आता कुठं लांब जाऊ शकत नाही, तर सरकारी दवाखान्यामध्ये शुगरच्या गोळ्या, बीपीच्या गोळ्या व्यवस्थित मिळतात, तिथं चेक केल्या जातात. ज्या स्त्रियांना माती खाऊ वाटते, ज्या स्त्रियांच्या अंगात रक्त कमी आहे, ज्या हेल्दी नाही आहेत, तुम्हाला चक्कर येते, हातपाय दुखतात, काय अनेक प्रकार होतात, तर सरकारी दवाखान्यात या सगळ्यासाठी फ्रीमध्ये गोळ्या आपल्याला मिळतात. त्याचा अवश्य लाभ सगळ्यांनी घ्यावा. आणि शुगरच्या गोळ्या महाग आहेत. शुगरच्या गोळ्यांना गोळी घेतली की कायमची मागं लागते, किंवा या ज्या तुमच्या अशा मनानं तयार केलेल्या कल्पना आहेत त्या सोडा. शुगरची गोळी ही घेतलीच पाहिजे. ज्यावेळी तुमचं योग्य जेवायचं प्रमाण असतं, मग ते सकाळ दुपार संध्याकाळ, सो त्यावेळी आपली आपली वेळ ठरवून. आता ह्यांनासुद्धा डॉक्टरांनी आमच्या दुपारी जेवण झाल्यावर गोळी घ्यायला सांगितले, पण दुपारचं जेवण त्यांचं नीट नसतं, ते कामाला बाहेर असतात, त्यामुळे ते पोटभर नाश्ता करून सकाळीच गोळी घेतात. आणि जर कधी सकाळी राहिली तर रात्री पोटभर जेवून रात्री गोळी घेतात. म्हणजे हे आपण आपल्या शेड्यूलप्रमाणे ठरवू शकतो. कुणाला नाश्त्याला एवढी पोळी भाजीचा नाश्ता, चपाती भाजीचा नाश्ता कोणी करत नाही, मग त्यावेळी ती सकाळची गोळी घ्यायची टाकून आपण रात्रीची गोळीला सुरुवात करावी, किंवा दुपारच्या गोळीला. असो जे तुमची योग्य वेळ असेल, ज्यावेळी तुम्ही योग्य आहार घेता त्यावेळी गोळी घ्यायला सुरुवात करावी. तरीही अजून तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. तर डायबिटीसला घाबरून जाऊ नका. सगळ्यात महत्त्वाचं, या लोकांनी व्यायाम आणि झोप आणि बिना टेन्शन, जे पहिल्यांदा मी बोलले ते, की तुम्हाला सगळ्या जगाला, सगळ्यांना 6 ते 7 तासाची झोप ही अतिशय महत्त्वाची आहे. त्यातल्या डायबिटीस किंवा बीपी वगैरे या पेशंटसाठी सुद्धा 6 ते 7 तासाची शांत झोप तुमच्यासाठी गरजेची आहे. आणि व्यायाम 40 मिनटं, तुम्हाला कोणत्याही व्यायामात करायला वेळ नाही, योगा करायला वेळ नाही, जिमला जायला वेळ नाही, तर 40 मिनटं मोकळं ढाकळं चालणं हे तुमच्यासाठी अतिशय गरजेचं आहे. हे प्रत्येक व्यक्तीसाठी गरजेचं आहे. मी स्वतः सुद्धा, मला बाहेर जायला वेळ नाही झाला तर माझ्या अंगणात मी 40 मिनटं फेऱ्या घालत असते कंटिन्यू, की माझं 40 मिनटं तेवढं रनिंग झालं पाहिजे. मागही तुम्हाला मी सांगितले, 10,000 पाऊंड जर आपण रोज चाललो तर आपण हेल्दी राहतो, आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. तेच डायबिटीसच्या पेशंटमध्ये आहे की व्यायाम अतिशय गरजेचा आहे. मग आता कुठला दुसरा न व्यायाम सांगता, न काही करता तुम्हाला एवढंच सांगते मी की 45 मिनटं घड्याळ लावून कंटिन्यू चाला. तुमच्या तब्येतीप्रमाणे हळू चाला, जोरात चाला. तुम्ही जर आत्तापर्यंत चालत नसाल तर पहिल्या दिवशी 10 मिनटं चाला, दुसऱ्या दिवशी 15 चाला, 20 चाला, असे तुमचे मिनटं वाढवत न्या. तुम्हाला एकदम फ्रेश वाटेल. ही चालण्याची वेळ जर तुमची सकाळची असेल तर अतिशय उत्तम, दिवस तुमचा मस्तपैकी जाईल, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे तुम्ही चालणं, सूर्यप्रकाशात थोडा वेळ तरी बसणं, आणि दर 2 तासानं काही ना काही खात राहणं, पूर्णपणे खाणं सोडणं, उपास. या लोकांना उपास हा पूर्ण वर्ज्य आहे. कधीही डायबिटीसच्या लोकांनी उपास करू नये. ती कसलीही वेळ असो, तुम्ही कितीही देवभक्त असो, नाहीतर काही असो, 1 दिवसाच्या उपासानं तुम्ही ती खिचडी खाणार, त्या साबुदाण्यातनं तुम्हाला स्टार्च जाणार किंवा अजून काही खाणार, त्यामुळं तुमची सगळी लेवल, तुमची
कोलमडती, शुगरची लेवड कोलमडती, त्याच्यामुळं शुगरच्या पेशंटनं उपास कधीही करू नाही आणि उलटं वारंवार दर 2 तासानं खात राहावं. गोड जेवढं गोड खाऊच नका. त्यातनंसुद्धा जेव्हा तुम्हाला आत्मन जोरात हे होतं की नाही मला आत्ता गोड खाल्लंच पाहिजे, किंवा बाबा तुमच्यासमोरच घरातल्यांनी शिरा केलाय, खीर केली, काय केली, मन मारू नका, 2 चमचे त्यावेळी खा, 2 चमचे कसे खा तुम्हाला जर घरातल्यांनी. आता आम्ही यांना असंच करतो की जर तुम्हाला अर्धी वाटी खीर दिली तर ती तुम्ही हळूहळू खा, त्या जिभेची तुमची ग्रेव्ही जाईपर्यंत चघळून चघळून, म्हणजे अशी नाही का, 1 चमचा घेतला तर त्याला जास्त वेळ लावा, हा मला म्हणजे असा आनंद घ्या मनात की मी साखर खातोय किंवा मला गोड काहीतरी असं छान वाटतंय, असं ती अर्धी लोक 1 वाटी खात आहेत, तुम्ही 4 चमचे खा, पण त्यांची वाटीभर खाऊपर्यंत तुमच्या 4 चमच्यात तुमचं मन, मागं पण मी तुम्हाला सांगितलं आपल्या मनाची एक हे असते की 10 मिनटं आपल्याला ते खाऊ वाटतं, त्याच्यानंतर आपण कंटाळतो, म्हणजे ती अर्धी वाटी खीरसुद्धा तुम्ही पूर्ण खाऊ शकणार नाही जर तुम्ही हळूहळू खाल्ली तर. मनाची ह्याची सगळ्याची एक लेवल असते, 10 मिनटं 5 मिनटं त्याच्यानंतर ते विषय तो सोडून देतो. त्याचप्रकारे खाण्याची जिभेची ती हाऊस असती, तेवढ्या वेळेत ती हाऊस तिची पूर्ण झाली की ती गप्प बसती सरळ. त्यामुळे हळूहळू चघळून गोड खावा, जे काही खायचं आहे ते 2 चमच्याच्यावर कुठलंही गोड खायचं नाही, मन मारून जगायचं नाही, खाऊन जगायचं व्यवस्थित पण थोडंसं, ज्याशा तुमच्या लेवल आहे. तुम्ही जर 500-700 असाल आता शुगरला तर ह्याचा कशाचाच काही उपयोग नाही, तिथं तुम्हाला जे डॉक्टर सांगतील किंवा तुम्ही इन्शुलिनच्या इंजेक्शनवर असाल तर जे डॉक्टर सांगतील तेच तुम्हाला करायला पाहिजे. पण जे नवीन शुगरवाले आहेत, ज्यांच्या शुगर आत्ता 200 ते 250 दरम्यानच आहेत, त्या तशाच राहतील कायमस्वरूपी, त्याच्यासाठी या आहाराचं थोडंसं ज्ञान तुम्हाला मी दिलं आहे. तर व्यायाम महत्त्वाचा आहे, झोप महत्त्वाची आहे, प्रोटीन महत्त्वाचं आहे, आणि हे सगळं अन्न तुमच्या शरीरात वेळच्या वेळी जाणं महत्त्वाचं आहे, नाहीतर मग पुढच्या अनेक साऱ्या आजारांना डायबिटीस धरून त्याच्या जोडीला अनेक आजार येतात. म्हणून डायबिटीसवरच मात करा, पहिल्यांदा झालेल्या डायबिटीसवरच मात करा, म्हणजे अजून पुढं जाणाऱ्या रोगांना आपल्याला तोंड द्यावं लागणार नाही. व्हिडिओ मोठा झाला आहे, ज्यांना आवडला असेल त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा, छान छान कमेंट करा. परत भेटूया नवीन विषयाबरोबर, नवीन माहितीबरोबर. तोवर टाटा, बाय बाय.